आता आपला चांभारलीचा राजा बसलेला एकदम थाटामाटा, आता इथे पूजाची तयारी चालू आहे. रजतदादाच्या सहकार्याने सुरू करत आहेत आपला नवीन ब्लॉग, म्हणजे रजतदादाच्या मार्गदर्शनने सुरू करत आपला नवीन ब्लॉग. तर मी आहे तुमचा आहे आणि तुम्ही पाहताय, चला शेअर करूया. तुम्ही बोलत असेल आज नवीन इंट्रो, तर काही गाईस करायला लागतं, मालक बोलतात ते सगळं करायलाच लागतं. आणि अजून आपण भारी भारी ब्लॉग करणार आहोत, म्हणजे आपले सगळे ब्लॉग भारीच असतात ते तुम्हाला पण माहितीये, मला पण माहितीये. म्हणजे अजून जरा अजून क्वालिटी ब्लॉग ते पण आपण करणार आहोत, तर त्याच्यासाठी स्टेट येऊन. आज एक गौऱ्या गणपती आहे, तुम्हाला तर माहिती असेल आपण दरवर्षी आपल्या गावात गौऱ्या गणपती बसवतो, म्हणजे आपला चांभारलीचा राजा. आता आपण सर्वात पहिले चाललो मंडपाजवळ, आणि तुम्हाला माहिती असेल मंदिराजवळच आपला गौऱ्या गणपती बसतो, तर आम्ही सर्वात पहिले तिथेच चाललो. आणि आपण काल मंडप पण बांधलेला आहे आणि आपली गौऱ्या गणपतीची मूर्त पण आणलेली आहे, तर आम्ही तुम्हाला ते दाखवतो. चला आता जाऊया. आता आपण आलो आहोत मंदिरात, आणि तुम्ही इथे पाहू शकता तिथे आपला चांभारलीचा राजा बसला एकदम थाटामाटात. पाहू शकता आपला चांभारलीचा राजा एकदम सजून वगैरे पण झालेला आहे, किती भारी दिसतय. देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली, या वेड्या पिशा भगताना देवा तुझी याद आली. लागली ओढही तुझ्या भेटीची, तरी दिशा तुरताई अत्मनाची, वर पाठ हा लडके बाप्पाचा घेऊन निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आईला हो, आता आपला चांभारलीचा राजा बसलेला एकदम थाटामाटात, आता इथे पूजाची तयारी चालू आहे. देवागणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान, मोरया मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा. देवा आणि कसं वाटलं तुम्हाला आपला चांभारलीचा राजा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर आता कधी काय प्रोग्राम नाही, प्रोग्राम सगळे संध्याकाळी आहेत, तर आता मी तुम्हाला संध्याकाळी भेटतो. ए फ्यू मोमेंट्स लेटर. नमस्कार मंडळी, तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि मला माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे की संध्याकाळ झालेली आहे, तरी माझं पण थोडासा कर्तव्य आहे, कारण मी व्लॉग बनवते, माझं पण सांगण्याचं जरा कर्तव्य आहे. आणि मला आता वाटतंय की जरासे खेळ चालू झाले असतील तिथं,
तर मला तर एवढं तर नाही माहिती की खेळ चालू झाले का नाही, तर ते आपण मंडपाजवळ गेल्यावरच आपल्याला समजेल. तर चला आता आपण तिथे जाऊया. आता आपण आलो तिथे मंडपाजवळ आणि ते अजून खेळ तर सुरू नाही झाले, ते कशातच काय नाही आणि मला थोडीशी भूक पण लागली आहे. तर चला आता आपण आपल्या घरी जाऊन अन्नप्राशन करून येऊ. अन्नप्राशन करून मंदिरा जवळ आलेला आणि खूप तिथे तिथून आवाज येते. मला वाटतंय की खेळ चालू झालेले आहेत. चला आता आपण लवकर तिथे जाऊ. आपण मंदिरा जवळ आलेलो आहोत म्हणजे आपल्या मंडपाजवळ आणि तिथे आता खेळ चालू झालेले आहेत. ते बघा तुम्ही माझ्या मंडपावर येत आहे आणि सर्वात पहिला खेळ लिंबू चमचा. हॅलो परेश मुंडे, इथे मात्र जिंकलेला आहे. जिले जमले तर तू सेकंड नंबर वर आला, तुला कसं वाटतंय? खूप मस्त वाटत. तुम्ही बघितलं लहान मुलांचा जो आनंद आपल्याला पाहायला मिळतो चेहऱ्यावर. पाचवी तर आम्ही मुलं मुली पण जातील, कोण इच्छुक असेल त्यांनी लगेच जायचंय. पाचवी ते दहावी बरेचशे मुलं आपल्याला पाहायला मिळतात. बघूया कोण जिथे बघायचे. राऊंड सुरू आहे ते तर गाड्या सुटल्या नाहीत बघा. सगळे एका मिनिटाच्या पुढे जायचा प्रयत्न करतात. तर मॉन्टो जमले, मला कसं वाटतंय तुला? मला बरंच वाटतंय, तुला कसं वाटतंय? मला गरम होत आहे. तर बघा लिंबू तुमच्या पाहायला मिळते एकापैकी एक. ओम पाटील आणि तुम्ही का नाही घेतला? अरे जाती एक चौथी पाचवी असेल यो इतना साइड ला वैसे जर त्यांना रस्ता करा आयोजक. रेडी का? थांबा थांबा थांबा. तर उलटा तुम्ही तुमच्या टपू नका. ऋषी रामले जाम खुश आहे. पहिला नंबर ऋषी रामले कसं वाटतं? मला खूप भारी वाटतंय. सगळे आवरले अर्थ झालेलं. तू आपला शांत चित्ते मला माझ्या गेममध्ये आणि मला नक्की शांतीमध्ये क्रांती करून दाखवलं तुम्हाला. नक्की ऋषी जामले तू काय तू काय क्रांतीवीर आहे का? नक्की तर तुम्ही कार्यक्रम सांगितला ऋषी रामले. खूप आनंद होता मी जिंकलो होतो. मला कॉन्फिडन्स नव्हतं माझ्या एवढा, पण मी जिंकलो. तुम्ही एक जरा सांगा ना, तुम्ही कसं केलं? तू कसं जिंकलं ना तसं मी जिंकलो. दोन्ही भेटू जिंकल. तर आपण आपलं ओपनिंग द्यायचंय का? कसं वाटतं तुम्हाला ओपन झाले? तर लिंबू बघत्या इथे बघताय तुम्ही. ईशा दामले आणि सुवर्ण मुंडे काय जिंकलेले आहेत. आता बॉल सेकंड चान्स पण मिस, थर्ड चान्स पण मिस. प्रेमात 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 केला दुसरा. टप्पा आठ रन का? वाईट 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 बॉल.
सेकंड झाल तो मिस वाइट बॉल लागतो हात फिरला नाही एक गेलेला आहे दुसरा नाही चौथा अजून एक चान्स आहे दोन गेलेले आहेत तिथं चान्स कृष्णा जांभळेची मुलगी इथे पाहायला मिळते एक गेलेलं आहे खूप खुश देवाला हात जोडले सगळी नाश्ता करतात त्यात थोड्या वेळानंतर इथे बाईकांचे फेरांचे गाणे होणार आहेत आलेलो आहोत आणि इथे कशातच काय नाही.